महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। सावंतवाडी शहरात मनोरंजनाचं साधन नाहीये। इथल्या नागरिकांना सिनेमा पाहण्यासाठी कणकवली गोव्यात जावं लागतंय। सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी संजू परब यांना निवडून द्या, मी याच शहरात कंटेनर सिनेमागृह उभारतो। एक मेला सिनेमागृहाचं उद्घाटन करू असा शब्द आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीकरांना दिलाय। आम्हाला या शहराला आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या काही ज्या संकल्पना आहेत, जे विजन डॉक्युमेंट आहेत, ते जनतेच्या समोर आम्ही मांडणार आहोत। आमच्या संजू परब ह्यांना निवडून दिल्यानंतर जनतेने आमच्याकडून काय अपेक्षा ठेवावी ह्याचा एक आराखडा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा सावंतवाडीकरांची खूप वर्षापासूनची इच्छा की आम्हाला या शहरामध्ये मनोरंजनाची साधनं नाही आहेत, आमच्या कुटुंबाला आम्हाला चित्रपट दाखवायचा असेल किंबहुना कुठलाही मोठा चित्रपट रिलीज झाला तर आम्हाला 1000-1500-2000 रुपये खर्च करून गोव्यामध्ये जायला लागतं आणि तो चित्रपट बघायला लागतो। मला आठवतं की गेले नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने केसरकरजीने प्रचारसभा संपल्यानंतर शेवटच्या एक मिनिटामध्ये जनतेला थांबवलं आणि जनतेच्या समोर घोषणा केली होती की लवकरच मी चित्रपटगृह या सावंतवाडीमध्ये बांधीन, सिनेमा हॉल या सावंतवाडीमध्ये बांधीन। त्या एक महिन्याचे आज 2 वर्ष झालेली आहेत, ना जागा घेतलेली आहे नाही त्याची काही तयारी झालेली आहे। संजू परब उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर आणि लोकांनी विश्वास टाकलात, आम्हाला संधी दिली, तर 1 मे 2020 पर्यंत किंबहुना 1 मे 2020 ला सावंतवाडी शहरामध्येच राहून त्यांचा पहिला चित्रपट बघतील। असं मी ह्या निमित्ताने मला सावंतवाडीकरांना सांगायचं आहे। आमचा नगराध्यक्ष बसल्यानंतर देवगडमध्ये उभा केलेला कंटेनर थिएटर 109 सीटचा तसाचा तसा कंटेनरमध्ये सिनेमा नगरपंचायतीच्या मदतीने मी उभा करीन आणि 1 मे 2020 पर्यंत सावंतवाडीकरांना सावंतवाडीमध्ये राहूनच चित्रपट बघण्याची संधी त्या दिवसापासून देईन। आपल्या सावंतवाडीमध्ये स्विमिंग पूल चांगल्या अवस्थेत नाही, बॅरिस्टर नाथपाय नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे, मला माहिती आहे की उद्या आमचा नगराध्यक्ष झाल्यानंतर राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे, तर कदाचित मला आम्हाला तेवढी निधी उपलब्ध हे करून देणार नाहीत। नगरोत्थान निधी सोडून कदाचित ज्यादा निधी आम्हाला देणार नाहीत।
म्हणून उद्या स्विमिंग पूल असेल, नाट्यगृहाचा परत त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा विषय असेल, हे दोन्ही प्रकल्प मी स्वतः CSR फंडातून माझी उभं करण्याची तयारी आहे। सावंतवाडी शहरामध्ये क्रिकेटची फा क्रिकेटवर प्रेम करणारे एक मोठा वर्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये क्रिकेटचं आकर्षण आहे। गेल्या 1.5 वर्षापासून मी स्वतः विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी ही आमच्या कलमट कणकवलीमध्ये चालवतो आहे। चांगल्यातले चांगले कोच तिथे मी आणलेले आहेत, रोहित शर्माचा कोच स्वतः तिथे आलेला आहे, वेगवेगळे क्रिकेट मधले अनुभवी खेळाडू येऊन मुलांना तिथे मार्गदर्शन करून दिलेले आहेत। नगरपंचायतीच्या सहकार्यातून इथे पण एक विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमीचा दुसरा भाग म्हणून असं काहीतरी उभं करण्याची तयारी माझी आहे। आणि त्या दृष्टिकोनातून माझी पावलं उचलण्याची तयारी आहे, जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडू आपल्या सिंधुदुर्गातून मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल, तब्बल 1.5 वर्षामध्ये आमच्या विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमीच्यातून 8 मुलं आत्तापर्यंत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि आताही तिथे खेळत आहेत। त्याच्यातले 2 मुलं IPL मध्ये जवळ लवकरच खेळणार आहेत। म्हणजे अशा पद्धतीचे प्रकल्प ह्या सावंतवाडी शहरामध्ये करण्यासाठी मी तयार आहे। आज ह्या बायपासमुळे आमच्या सावंतवाडी शहराचा किमान 40% बाजार कमी झालेला आहे। बायपासवरून लेफ्ट मारून सावंतवाडी शहरामध्ये का यावं, ही कारणं आम्हाला पर्यटकांना द्यायला लागतात, ही कारणं आम्हाला ग्राहकांना नागरिकांना द्यायला लागतात। उद्या जेव्हा इथे एक थिएटर तयार होईल, उद्या हे वेगवेगळे जेव्हा प्रकल्प उभे राहतील, तेव्हा मला विश्वास आहे आज बाजूला टाकलेलं आमचं हे सावंतवाडी शहर उद्या इथे भरभराटी येईल, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आकर्षित होतील। जसं आज देवगडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक आकर्षित होत आहेत, आज तिथे वॉटर पार्कचं काम सुरू आहे, तशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रकल्प सावंतवाडीमध्ये उभे करण्याची तयारी आमची आहे। गेल्या 20 वर्षामध्ये सावंतवाडीमध्ये चांगली ड्रेनेजची व्यवस्था अजूनपर्यंत तयार झालेली नाही। मालवण नगरपंचायतीमध्ये जे ते राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ती नगरपंचायत चालत होती, तिथे भुयारी गटारची योजना आज तयार झालेली आहे, किंबहुना काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आमचा उद्या नगराध्यक्ष बसल्यानंतर अशा पद्धतीची योजना सावंतवाडीमध्ये राबवली जाईल असं आपल्या माध्यमातून मी लोकांना विश्वास देतो। आज इथे ह्या बायपासमुळे जे काही इथे पर्यटक येण्याचा कमी झाला आहे, त्याच्यामुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे। ह्या सगळे जे मी प्रकल्प तुम्हाला मी जे सुरू करण्याचं मी तुमच्यासमोर बोलतो आहे, त्याच्यामुळे इथे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होईल। 3 तासाचा चित्रपट बघितल्यानंतर निश्चित पद्धतीने बाजारपेठामध्ये फिरेल, आपल्या ह्या खेळण्यांकडे किंवा वेगवेगळ्या आकर्षणांकडे जाईल आणि त्या निमित्ताने त्यांना प्रोत्साहन देईल। म्हणून पहिलं पाऊल की ह्या शहरामध्ये पर्यटकांना आकर्षण करणं, जसं मी सांगितलं त्यांना कारणं देणं, एकदा त्यांना योग्य कारण भेटेल
की बाबा चित्रपटाच्या निमित्ताने चला सावंतवाडी शहरामध्ये जाऊ. गेल्यानंतर इकडचे हॉटेल व्यावसायिक असतील, इकडचं अन्य बाजारपेठ असेल, दुकानं असतील, तिथे फेरफटका मारतील. मी उदाहरण तुम्हाला वैभवळी शहराचं देईन. आज तिथे महाराणा प्रतापांचं कलादालन असल्यामुळे एकदा कलादालन बघितल्यानंतर आमच्या बाजारपेठांमध्ये किमान 20-25% वाढ झालेली आहे ते कलादालन आल्यानंतर. म्हणून अशा पद्धतीचा काही प्रयोग आपल्या इथे निश्चित केल्यानंतर मला विश्वास आहे तुम्ही जो विचारलेला प्रश्न आणि इकडच्या कलाकारांना निश्चित पद्धतीने न्याय भेटेल असा माझा ठाम विश्वास. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.